शिवानी रंगोले भरत जाधव डॉक्टर गिरीश ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या वेलकम जिंदगी या नाटकाने झी नाट्य गौरव 2018 मध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. ह्या नाटकातील तिन्ही कलाकारांना झी नाट्य गौरव मध्ये गौरवण्यात आले आणि ह्याच निमित्ताने नाटकातील कलाकारांशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. झी नाट्य गौरव यंदाचा व्यावसायिक नाटकाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकावला आहे सगळ्यांचा लाडका भरत जाधव. भरतदा खूप खूप स्वागत आहे. आपण नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाच्या वेळेस भेटलो होतो आणि तेव्हा पण आपण बोललो होतो की नाटक खूप वेगळं आहे आणि आतापर्यंत रसिकांनी कधी न बघितलेला भरत जाधव त्या नाटकात बघायला मिळतोय. तर कामाची पोचपावती पुरस्काराच्या स्वरूपाने मिळाली? नक्कीच. एकतर मी खूप खूप आभारी आहे राजन ताम्हाणे आणि शेखर ताम्हाणे यांचं की ज्यांनी हा रोल मला देऊ केला आणि मला वेगळं करायचंच होतं. म्हणजे मी चित्रपटात देखील बऱ्याच लोकांना वाटतं मी वेगळं करू शकत आहे. मी मुद्दाम चित्रपटात वेगळे चित्रपट केले. शिक्षणाच्या याचा बघ किंवा वन रूम किचन घ्या किंवा अगदी झिंगचिक झिंगसारखा चित्रपट केला. नाटक तर मला तसं मिळत नव्हतं व्यवस्थितचं वेगळ्या धाटणीचं. आधांतर नंतर एक चांगलं नाटक माझ्यासोबत आलं माझ्या हातात आलं आणि मी ते केलं. मी काय करू शकते मला माहिती आहे कारण मी बरेच वर्ष एकांकी स्पर्धा केल्यात पण त्या पद्धतीचं येत नव्हतं म्हणून मी जरा शांत होतो. आणि तरी काय काय वेगळा प्रयत्न आपण करत असतो नेहमी पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा विनोद आपल्याकडे काय करू शकत नाही. हा विनोदी ॲक्टर आम्हाला माहिती आहे बाकी माहीत नाही. तर असे जे मोजके जे काय बोलणारे आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बक्षीस आहे आणि नाटक आहे. शेवटचा प्रश्न जास्त वेळ घेणार नाही. डॉक्टर गिरीश ओक तुमची आणि त्यांची जुगलबंदी नाटकात भन्नाट अफलातून रंगली होती आणि त्यांनाही पुरस्कार मिळाला आणि तुम्हालाही पुरस्कार मिळाला. शिवानीला पुरस्कार मिळालेला आहे. तर पूर्णपणे हे टीमवर्क आहे आणि नाटकाच्या संपूर्ण टीमचं क्रेडिट आहे की नाटक आज झी गौरव पुरस्कारामध्ये बाजी मारते. संपूर्ण टीमचं कौतुक आहे. कारण काय माहिती का आजकाल जी नाटकं पाहतो पटपट घाईघाई बसवले जातात 8 दिवसात 10 दिवसात 15 दिवसात. हे नाटक असं की आम्ही 1.5 महिना तालमी केलेत आणि मुद्दाम मी निर्मात्यांचं कौतुक करेन की नाटक येण्याआधी 15 दिवस आधीच आमचं नाटक बसलं होतं पण नंतरचे 15 दिवस मी त्या ते बारकावे शोधत होतो की अजून कसं होईल अजून चांगलं काय होईल. त्यामुळे आज डॉक्टर ओक किंवा शिवानी किंवा मला हे बक्षीस मिळतं आहे आमच्या अभिनयाला त्याच्यामागे तटस्थ उभा राहणार आमचा दिग्दर्शक आहे तो म्हणजे राजन ताम्हाणे आणि निर्माते शेखर ताम्हाणे आणि संपूर्ण टीम. त्यामुळे असं वाटतं की ती मेहनत कुठे वाया गेली नाही आहे. घाईघाईत बसलेलं नाटक नाही आहे या मजबूत तालमी केलेलं नाटक आहे आणि त्याची पोचपावती मिळते याचा खूप आनंद होतो. चलो थँक्यू सो मच. शिवानी आपल्या बरोबर आहे. शिवानी खरं तर नाटकाचा जेव्हा शुभारंभ झाला तेव्हा हे आपण बोललो होतो आणि आजची ही वेळ आहे. बघता बघता प्रयोग होत गेले दिवस सरत गेले आणि आज दिसतंय कामाचे चीज झाले कष्टाचे चीज झाले कारण गिरीश ओक भरत जाधव आणि तू जे कलाकार नाटकात आहे तिघांनाही झी नाट्य गौरवने गौरवण्यात आलं आहे. त्याबद्दल आजचा दिवस खरंच खूप आनंदाचा आहे आमच्या पूर्ण वेलकम जिंदगीच्या टीमसाठी आणि मला असं वाटतं मी खूप लकी आहे की माझं पहिलं व्यावसायिक नाटक मला इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर करायला मिळालं. त्यामुळे सगळ्यात आधी थँक्यू सो मच राजन ताम्हाणे सर शेखर ताम्हाणे सर आणि ऑफकोर्स भरत जाधव गिरीश ओक सर. नाटकाची प्रोसेस खूप सुंदर होती. आम्ही 1 महिनाभर ऑलमोस्ट रोज तालीम करायचो. मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ही माझी पहिली झीची ट्रॉफी आहे त्यामुळे हे अजूनच स्पेशल आहे. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरत जाधव आणि डॉक्टर गिरीश ओक म्हणजे एक अभिनयाचं विद्यापीठ आहे दोघांकडे. तर अनुभव कसा होता त्यांच्यावर काम करण्याचा? अनुभव खूपच छान होता. खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात. शिस्त ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कमिटमेंट ही महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या म्हणजे आमची तालीम समजा 10 वाजता असेल तर ते तिथे 9:30 ते यायचे आणि खूप गिव्ह अँड टेक आमचा खूप छान आहे. मला असं कधीच जाणवलं नाही की मी नवीन आहे किंवा मी लहान आहे. आमची नाटकात जी केमिस्ट्री आहे तीच ऑफस्क्रीनसुद्धा आहे आणि मी इतकं इझिली काम करू शकते ह्याचं सगळं श्रेय खरं तर आमच्या टीमला भरत जाधव सरांना गिरीश ओक सरांना जातं. विशू ऑल द बेस्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर सह कपिल देशपांडे झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे